ज्यांचं काही महत्त्व नाही अशा लोकांच्याबद्दल काय वक्तव्य करावं आणि वक्तव्याच्या जे काही लायकीचेच नसतील त्यांच्याबद्दल काही मी बोलत नाही. घोषित करणार असे तीन राज्य सिंह म्हणाले आहे अहमदनगरमध्ये, काय सांगाल आपण? बघा, ज्याला देशाचं लोकशाही मान्यच नाही अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतात आहेत. ज्या संविधानामुळे चहा विकणाऱ्याचा पोरगा देशाचा प्रधानमंत्री झाला त्या संविधानामध्येच लिहिलं गेलेलं आहे की आमचा देश हा सर्व धर्म समभावाचा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी पण हाच संदेश त्या काळात दिला आणि आमचं संविधान तेच म्हणतं. आणि हे सगळं असताना या देशाच्या व्यवस्थेला संपवण्याचं आणि या देशाच्या संविधानाला संपवण्याचं जे लोक प्रयत्न करतात अशा लोकांबद्दल काय प्रतिक्रिया द्यावी हस कळायला काय कारण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.